प्रकल्पग्रस्तांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पनवेल येथील संग्राम या निवासस्थानी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी भेट देऊन त्यांना अभिवादन केले. प्रकल्पग्रस्तांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्याकरिता आयुष्याच्या शेवटापर्यंत संघर्ष करणारे प्रकल्पग्रस्तांचे कैवारी दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांची 97वी जयंती शुक्रवारी सर्वत्र साजरी झाली. त्यानिमित्त त्यांच्या संग्राम या निवासस्थानी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, माजी उपमहापौर जगदीश गायकवाड, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, नितीन पाटील, माजी नगरसेविका दर्शना भोईर, ओबीसी सेल जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, जेडी तांडेल, युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि मान्यवरांनी स्वर्गीय दिबा पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आपली धारणा जी आहे, भावना जी आहे, ती मात्र एक लोकांच्या करता झगडत राहायचं, दिन दुबळ्यांकरता आपली लढाई तेवत ठेवायची आणि त्यांच्याकरता जास्तीत जास्त काय करता येईल ते करायचं अशीच भावना आहे. त्यावेळा किती आपल्यावर अगदी सदा संकट आली तर त्याची पर्वा करायची नाही. आणि आमच्या दृष्टीनं पाटीलसाहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय मंडळ देणं ही अतिशय मोठी गोष्ट होती. त्यांनी महाराष्ट्राचे विरोधी पक्ष म्हणून काम केलं, दिल्लीमध्ये खासदार म्हणून 2 वेळा काम केलं. आता हे काम करता त्यांची जी तेज जे होतं, त्यांचे बोलणं वागणं जे होतं ते अगदी प्रखर प्रकारचं असं होतं की जसं सूर्य तळवतो ना तशा प्रकारचं त्यांचं दिनकरच नाव त्यांचं, त्या दिवसात ते तशा प्रकारे तळवणार होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आणि जे विमानतळाचं नाव त्यांना देण्यात आलं, खऱ्या अर्थाने जागतिक स्तरावर जे ते महाराष्ट्र आणि देशाच्या लेवलवर त्यांचं काम उजळ होतंच, पण त्यांचं हे काम आता जागतिक स्तरावर गेलेलं आहे. आणि दिबा पाटील नंतर विमानतळ हे आता नेहमीचं नाव जे आलेलं आहे तर त्याच्यामुळं ही स्फूर्ती आता शतकोनी शतकं जे काही 50-100 वर्ष नव्हे तर शतकोनी शतकं त्याची राहणार आहे स्फूर्ती. आणि ह्या विभागातल्या लोकांना जी त्यांनी त्या लोकांच्या प्रती त्यांनी जागृती केली, त्या जागृतीमुळं एक आपल्याला काय करायला पाहिजे याची एक भान ताबडतोब आपल्याला येतं आणि लोकसेवेमध्ये आपण विलीन होऊन जातो. आणि म्हणून या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना शतशः नमस्कार करतो, नमन करतो. जयंती आणि पुण्यतिथी या दोन्ही दिवशी रामशेठ ठाकूर साहेब झाले, प्रशांत ठाकूर साहेब झाले, जयम म्हात्रे साहेब झाले, बाराम पाटील झाले, हे सगळी लोकं आपल्या घरी येऊन त्यांना अभिवादन करत असतात. त्यावेळी खूप बरं वाटतं, म्हणजे ज्यावेळी कोणी आपला राजकीय पक्ष कुठला किंवा आपण कुठल्या पक्षात आहोत याचा जराही विचार न करता इथे येत एकत्र येत असतात. आता बघितलं की 5 मिनिटांपूर्वी जयम म्हात्रे साहेब इथूनच बाहेर गेले, ते शेतकरी कामगार पक्षाचे आहेत, रामशेठ ठाकूर साहेब बीजेपीचे आहेत, पण इथे कुठलाही मतभेद नसतो. त्यामुळे खूप बरं वाटतं. त्यानिमित्त आता नामांतराबाबत बरं, नामांतरापेक्षा नामकरणाबद्दल आपण जे बोलाल तर दिबा पाटील साहेबांचं नाव लागणं हे फार मोठी भाग्याची गोष्ट आम्ही समजतो. आणि दिबा पाटील साहेबांचं कुटुंबीय म्हणून मी या सर्वपक्षीय कमिटीचे अत्यंत ऋणी आहे मी त्या सर्वपक्षीय कमिटीचा, कारण नाव लागणं हे एक फार मोठी गोष्ट आहे. रामशेठ ठाकूर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ते फक्त आता राज्य देश किंवा पातळीवर न जाता दिबा पाटील साहेबांचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणार आहे. आणि ते नाव लागण्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या लोकांनी त्याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले त्या सगळ्यांचे मी अत्यंत ऋणी आहे. त्यांचं ऋण मी कधीच आयुष्यात विसरू शकणार नाही. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.